भारत बंद असल्यामुळे बाजारातही जाता येत नाही आणि घरात असलेल्या मोजकेच भाजीमध्ये रोज काय बनवावं याचा प्रश्न पडतो. म्हणून आज मी तुम्हाला फक्त 2 ढोबळी मिरचीमध्ये 5 ते 6 जणांसाठी 1 टायमाची भाजी कशी बनवावी हे दाखवणार आहे. तर वेळ न घालवता चला सुरू करू याची रेसिपी. नमस्कार, मी भारती म्हात्रे सिम्पली स्वादिष्टमध्ये तुमचं स्वागत करत आहे. आजच्या रेसिपीसाठी इथे मी 2 ढोबळी मिरची घेतलेल्या आहेत. या दोन्ही तुम्ही बघू शकता, साईज छोटी मोठी आहे कारण माझ्याकडे हीच साईज अवेलेबल होती. मीही सेफ्टीमुळे बिलकुलही बाजारात जात नाही, तुम्हीही जाऊ नका, जे असेल त्याच्यामध्येच आपण बनवूया. तर 2 ढोबळी मिरचीसाठी इथे मी 1 वाटी भरून चण्याचं पीठ घेतलेलं आहे. या दोन्ही इंग्रेडियंटनेच आज आपण आजची रेसिपी बनवणार आहोत. तर ढोबळी मिरची स्वच्छपणे धुवून घ्या आणि या प्रकारे मीडियम साईजचे तुकडे करून घ्या. तर चला आता पॅनमध्ये आपण चण्याचं पीठ भाजून घेऊया. आता लो फ्लेमवर म्हणजे एकदम मंद आचेवर जसं आपण लाडूसाठी बेसन भाजून घेतो सेम तसंच भाजून घ्यायचं आहे. बिलकुलही सोडून कुठे जाऊ नका, कंटिन्युअसली भाजत रहा म्हणजे ते इव्हनली व्यवस्थितपणे भाजून होईल. आता आजची जी रेसिपी आहे ती तुम्ही पिठलं बोलू शकता कारण चण्याचं पीठ हा मेन इंग्रेडियंट आहे आणि या पिठामध्ये तुमच्याकडे जे अवेलेबल भाज्या असतील त्या भाज्या घालून तुम्ही एका टायमाचं जेवण बनवू शकता. म्हणजे 5 ते 6 लोक चपाती किंवा भातासोबत खाऊ शकतात. बेसन साधारण आपल्याला 15 मिनटं मंद आचेवरच भाजायचं आहे किंवा कलर बदलेपर्यंत तुम्हाला त्याचा अंदाज येईल. खूप हलका होईल पीठ, असे ग्रॅन्युल्स दिसतील तुम्हाला, म्हणजे दाणेदाणे दिसतील. तिथपर्यंत आपल्याला करायचं आहे. हे बघा, इथपत कलरही चेंज झालेला आहे तुम्ही बघू शकता आणि खूप हलका झालेला आहे पीठ. हे बघा, आता भाजलेलं पीठ एका वाडग्यामध्ये काढून घ्या. आता भाजलेलं पीठ जेवढं लागेल तेवढं आपण वापरणार आहोत. जसं म्हणजे जास्ती माणसं असतील तुम्ही संपूर्ण पीठ घेऊ शकता किंवा 3 ते 4 असतील तर तुम्ही अर्धं पीठ घेऊ शकता आणि उरलेलं ठेवू शकता. तर पॅनमध्ये आता तेल गरम करा, साधारण 2 चमचे किंवा 2 ते 3 चमचे भरून. आता फोडणीसाठी घेऊया 1 छोटा चमचा मोहरी, 1 छोटा चमचा जिरं आणि 2 चिमूट हिंग. इथे फोडणीसाठी तुम्ही हिरवी मिरची, कढीपत्ता सुद्धा घेऊ शकता. माझ्याकडे नव्हतं म्हणून मी घेतलेलं नाही आहे. मोजक्या साहित्यामध्ये भाजी तुम्ही चविष्ट कशी बनवू शकता हे दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. आता याच्यामध्ये आपण ढोबळी मिरची घालूया. ढोबळी मिरची घातल्यानंतर हलकीशी परतून घ्या. आता इथे मी ढोबळी मिरचीचं पिठलं बनवतीये, पण तुमच्याकडे जर कांदा असेल, टमॅटो असेल तर तुम्ही कांदा टमॅटो घालू शकता. माझ्याकडे नव्हतं म्हणून मी घालत नाही आहे. तुमच्याकडे फक्त फ्लॉवर असेल तर फ्लॉवरही घेऊ शकता. कुठलीही एखादी भाजी असेल तरीही चालेल, त्याच्याने सुद्धा तुम्ही स्वादिष्ट भाजी बनवू शकता. तर आता झाकण देऊन साधारण 2 ते 3 मिनिटं शिजवत ठेवूया. 2-3 मिनिटानंतर चेक करा. ढोबळी मिरची खूप लवकर मऊ पडते म्हणून जास्ती वेळ आपल्याला ठेवायचं नाही आहे, कारण शेवटी नंतर पिठामध्ये मिरची दिसली पाहिजे म्हणून थोडीशी क्रंची ठेवावी लागते. आता याच्यामध्ये घालूया 1/2 छोटा चमचा हळद, 2 छोटे चमचे लाल तिखट. आता इथे मी 2 भरून घेतलेले आहेत चमचे कारण याच्यामध्ये मी मिरची घातलेली नाही आहे आणि जर तुम्ही मिरची घालत असाल तर 1 किंवा 1.5 चमचा पुरेसा आहे. आता याच्यामध्ये आपण घालूया चवीपुरतं मीठ. मीठ तुम्ही नंतर सुद्धा घालू शकता पीठ घातल्यानंतर, किंवा आता थोडंसं घाला नंतर चाखून पुन्हा तुम्ही घालू शकता. मीठ घातल्यानंतर मिक्स करा. आता इथे मी लसूण घालायला विसरले होते म्हणून आता लसूण घालते याच्यामध्ये. तर लसणाच्या 10 पाकळ्या मी ठेचून घेतलेल्या आहेत, ते तुम्ही याच्यामध्ये मिक्स करा. मधोमध थोडीशी जागा करून हलकीशी मिक्स करून घ्या. आता आपण याच्यामध्ये घालूया भाजलेलं चण्याचं पीठ. इथे मी 4 पळी भरून चण्याचं पीठ घेतेय कारण माझ्याकडे 6 माणसं आहेत जेवायला, त्यानुसार मी 4 भरून घेतलेले आहेत. तुम्हाला जर कमी प्रमाणात बनवायचं असेल तर तुम्ही कमी पीठ मिक्स करा. आता जसं की याच्यामध्ये टमॅटोही घातलेलं नाही आहे आणि लिंबूही नाही आहे माझ्याकडे, म्हणून याच्यामध्ये आता मी घालणार आहे आंबोशी, थोडंसं हलकंसं आंबटपणासाठी किंवा चव येण्यासाठी. तर आंबोशी म्हणजे आपल्या करीच्या सुकवलेल्या फोडी, जे आपल्याकडे स्टॉकमध्ये घरी असतं म्हणून त्याच मी वापरणार आहे. तर इथे 4 ते 5 घेतलेले आहेत. घातल्यानंतर मिक्स करा. आता याच्यामध्ये आपण पाणी ओतूया. तर इथे पाणी मी थोडं थोडं करून मिक्स करणार आहे. ॲट अ टाइम संपूर्ण पाणी याच्यामध्ये घालायचं नाही आहे. साधारण 1 ते 1.5 ग्लास भरून पाणी याच्यामध्ये आपण ओतणार आहोत, पण थोडं थोडं करून. पिठल्यामध्ये जेवढं तुम्ही पाणी घालणार आणि जेवढं जास्ती वेळ तुम्ही शिजवणार तेवढंच पिठलं तुमचं हळूहळू घट्ट होत जाईल. म्हणून किती घट्ट किंवा पातळ आपल्याला पिठलं हवं आहे त्यानुसारच याच्यामध्ये पाणी ओतायचं आहे. हे बघा,
हे बघा, मला इतपत घट्ट हवं आहे, जास्ती घट्टही नाही आहे, तुम्ही बघू शकता पातळही नाही आहे. आता झाकण देऊन 5 ते 6 मिनटं मंद आचेवर शिजवत ठेवा. 5 मिनटं झालेली आहेत आणि आपला 2 ढोबळीवरची घालून पिठलं रेडी आहे. आता घरात जास्तीची भाजी नसली तरीही चालेल, एकाच भाजीमध्ये तुम्ही 5 ते 6 जणांचं जेवण आरामात बनवू शकता. म्हणून स्टे होम, स्टे सेफ, बाहेर जाऊ नका आणि घरात अवेलेबल असलेल्या भाज्यांमधूनच चविष्ट भाजी बनवायचा प्रयत्न करूया. तर गरमागरम पिठलं सर्व्ह करा. पिठलं तुम्ही चपातीसोबत सर्व्ह करू शकता, किंवा जर भातासोबत खायचं असेल तर थोडंसं पाणी घालून एक हलकीशी उकळी घ्या आणि भातासोबत सर्व्ह करा. तर कशी वाटली तुम्हाला माझी ही आजची सोपी कमीत कमी साहित्यामध्ये बनवलेलं पिठलं? आवडल्यास नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. आणि पाहत रहा सिम्पली स्वादिष्ट. आणि हां, इंस्टाग्राम, फेसबुक आणि टिकटॉकवर सुद्धा फॉलो करा. त्याच्यावर सुद्धा खूप छान छान स्टोरीज, व्हिडिओज आणि फोटोज अपलोड केले जातात. थँक्यू.